यश कहीं काम कर तो इसका मारा बोलायचं होतं थोडं कुठे यशी नाही बोल ना मी नुसताच बसलो होतो गौरी म्हणाली होती ती फोन करणार आहे म्हणून परत एकदा वेड्यासारखं हातातली सगळी कामं बाजूला ठेवून तिच्या फोनची वाट बघत बसलोय मी ठरलेली वेळ होऊन गेली आहे 20 मिनिटं झाली आहेत बघू आता अरे म्हणाली आहे ना मग करेल तिचं काहीच सांगता येत नाही अचानक ती कामात अडकते किंवा फॅमिली इमर्जन्सी येते आई आमचं नातं आहे ना आता असं कॉर्पोरेट स्टाईल झालंय म्हणजे गौरी मॅमनी कसं तर ठेवलंय अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि त्यानंतर सुद्धा तिला जमतच असं नाही आणि लग्न ठरलंय म्हणे यश तू आधी हे असं तिरकस बोलणं बंद कर बरं आई प्लीज आता माझ्या बोलण्यावर रिस्ट्रिक्शन घालू नका बरं सॉरी बोल बोल आई आज जर खरंच आमचा चुकून फोन झाला ना तर मी तिला सरळ विचारणार आहे तुला माझ्याशी बोलायची इच्छा असते का नसते मी अजून किती काळ एकेका फोनची वाट बघत बसायची आहे मला उत्तर सुद्धा माहिती आहे पण तू सांग माझी सगळी एनर्जी मला फक्त फोनची वाट बघत घालवायची नाहीये आई आणि मला नाही वाटत आमचं नातं टिकेल यश म्हणजे ऑलरेडी ते मोडलेलंच आहे पण आता फक्त तिने हे तिच्या बाजूने स्पष्टपणे मला सांगावं एवढीच माझी अपेक्षा आहे नाहीतर शेवटी मीच तिला हे सांगणार आहे यश अरे नको रे अशी मोडतोडीची भाषा करू आई यापेक्षा वेगळं माझ्याकडे बोलायला काहीच नाहीये जाऊ दे मी आशुतोष बद्दल का बोलू आता ह्याच्याशी हा त्या मनस्थितीतच नाही तू काय बोलायला आली होतीस हा काही नाही तुझा आणि गौरीचा फोन होऊ दे आपण जरा गाण्याची प्रॅक्टिस करूया का असं विचारणार होते आपण आत्ताच प्रॅक्टिस करूयात मला नाही वाटत आता ती मला फोन करेल चल घे आलाय तिचा फोन बोल हॅलो हा ओके ठीक आहे नंतर बोलू बाय बघितलंस नंतर बोलूया का असं असं विचारायला फोन केला होता तिने आता तू म्हणशील की तिने तुला विचारलंय पण हे असं नुसतं म्हणण्यापुरतं आहे तिने सांगितलंय मला कामाची डेडलाईन आहे असं म्हणाली ती एक मिनिट अरे तिला नसेल वेळ तर यापुढे मी तिला फोन करणार नाही हॅलो गौरी नाही तुझी डेडलाईन वगैरे सगळं ठीक आहे पण आता आपली डेडलाईन जवळ आली असं समज नाही ऐक प्लीज थांब 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 तू माझं ऐक मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे तुझा जास्त वेळ घेणार नाहीये मला एवढंच सांग की तुला माझ्याबरोबर हे नातं कंटिन्यू करायचं आहे की नाही आणि जर उत्तर हो असेल तरच मला मेसेज कर जर पुढच्या 24 तासात तुझा मेसेज आला नाही तर मला तुझं उत्तर कळलंय असं समज ओके काय प्रत्यक्ष सांगता येणार नाही म्हणून अडचण नको तुझी नाही का आता याहून जास्त समजूतदारपणा मी दाखवू शकत नाही बाय हॅपी वर्किंग यश आणि ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याचाच सगळ्यात जास्त राग येतो का ग काय केलंस रे जाऊ दे आई हे होणारच होत बरं चल आपण तुझ्या गाण्याची प्रॅक्टिस करूयात ते नक्की चांगलं होईल खात्री बाळगावी अशी एकच गोष्ट आहे माझ्या आजूबाजूला चल तुझा तानपुरा घेऊन येतो मी